कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शो सी फाईव्ह सोबत, तेही एकदम फ्री. अर्जुन, अर्जुन. विनय काका, तूच हाक मार, तुझच ऐकेल. अर्जा, हे अर्जा, चल की जेवायला. कदम तुम्ही घ्या जेवून, मी आलोय बाहेरून खाऊन. खरं का? हो हो, खरंच. खोट बोलतोय ना? होय, पण आता नाही यायचं. नक्की काय झालंय मामांजी? अगं, काल तो आप्पीच्या घरी गेला होता, तर तिथं त्याला सरकाराने रुक्मिणी दिसली. काय 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 बोलतोय काय विनय काका तू? मग चिडणारच ना भाऊजी. पण आपण तिनं त्यांना बोलवलं, त्यांना आणि आपल्याशी एकदाही बोलली नाही. बघा की अजून पण सरकारांना पाठीशी घालताना तिला लाज नाही का वाटतो? आणि तिला समजत नाही का त्यांनी काय केलंय ते? समजत, पण बोलता येत नाही ना. कलेक्टर आहे ती. आता एवढी मोठी झाल्यावर चूक कशी मान्य करणार? नाही ग, असं नाही वाटत मला. काका, आता तरी तिची बाजू घेणं बंद कर. नाही र, तिची बाजू नाही घेत मी, पण ती असा विचार करेल असं वाटत. काका, तिनं संबंध तोडलेत म्हणजे सगळ्यांशीच तोडलेत असंच वाटत होतं मला. नाही नाही, तिला फक्त आपल्यापासून लांब राहायचं. काय माहित, पण ती गेली पुढे तिच्या आयुष्यात. तिच्याकडे अमोल आहे, त्याच्याकडे बघून ती जगेल. पण अरे अर्जुनचं काय? बघा ना, भाऊजींनी कसं कोंडून घेतले स्वतःला. जेवले नाहीत का काही नाही? ना पोरग सोबत आहे, ना तो दुसरं लग्न करायला तयार होतं. त्याच आठवणीत किती दिवस राहणार आहे अजून काय माहित. खरं आहे र काका. बास, आता अपर्णाची आशा आत्ता या क्षणाला मी सोडली. मी तर केव्हा सोडली? नाही ती येणार, ना ती अमोलला आपल्याकडे परत पाठवणार, त्यामुळं तिला आता काय करायचं ते करू देत. आता अर्जुनला त्याच्या या दुःखातून मी बाहेर काढणार. काढणार म्हणजे काढणारच, आणि त्याच्या आयुष्याची नवीन सुरुवात करून देणार आहे मी. गुड मॉर्निंग आप्या. अग, तुला कसं काय कळलं आम्ही आलोय म्हणून? बापू, झोप झाली का तुझी? नाही, रात्री पण उशिरापर्यंत काहीतरी काम करत बसलेलीस. 5-7 तासांची झोप पुरी होते आता. काय दगदग होती तुझी बाळा? हो नाही बापू, उलट इथे आल्यापासून सगळं आरामात चाललंय. खरंच बापू, तिकडे तरी ती एकटी होती अमोल सोबत. हा म्हणजे घरात माणसं होते. पण घर तर तूच सांभाळायचीस ना. हा बापू, खरं सांगू का, अमोल शाळेत जाऊ लागला ना तेव्हापासून मी रोज त्याला डबा बनवून देते. या माझ्या गडबडीत त्याच्याकडे दुर्लक्ष झालेलं नकोय मला. दिदे, अगं तू अजिबात असलं मनात आणू नको. अगं तू केवढं भारी सांभाळलंय अमोलला. अग होय आप्या, पोरग कसलं चुंचुनीत आहे, हुशार आहे आणि हजर जबाबी पण आहे. हो दिदे, खरंच तू त्याची आई पण झालीस आणि बाबा पण. नाही दिप्या, एकतर अमोलला अशा त्याच्या बाबांची खूप आठवण येते. मी त्याचा बाबा कधीच नाही होऊ शकत. अप्प्या, असं अजिबात नाही. आता अमोल मोठा व्हायला लागलाय, त्याला कळायला लागलेत गोष्टी. आता प्रश्न तर पडणारच ना. त्यात सरकार आणि रुक्मिणी काके पण येऊन गेलं, त्यामुळे 100% त्याला असं वाटत असणार आहे की आपलं बाबा पण इथंच कुठं तर आहे. अप्प्या, अर्जुनचा विषय सोडवू आपण, पण तू अशी स्वतःला कोसत बसू नको, मला नाही आवडणार ती. दिदे, आज कुठली भाजी केली का तू? मेथीची. होय का दिदे, अमोलला पण दाजींसारखं पालेभाजी आवडतात काय? हो, म्हणजे मेथीची भाजी, आळूची वडी, सगळं त्याच्यासारखंच आवडतात. बघा बापू, नियती कनेक्शन. कितीतरी लांब असलं ना तरी पोराकडं आहे बापाची गुण येतात. बरं चल, मला उशीर झाला, येतो मी. बापू चला. होय, फक्त गुण येऊन काय उपयोग आहे. अर्जुन इकडे असतात तर दोघांनी सोबत एकमेकांना बरोबर जेवण केलं असत.
तेव्हा गुणासोबत प्रेम आणि जिव्हाळा हे दोन्ही अमोलला मिळालं असतं ना, तो आता परत कधी मिळणार आहे त्याला? हे घ्या चहा. वा काय भाऊजी अजून उठले नाहीत का? अग उठलाय तो, आवरतोय, रात्री उशिरा झोपला ना. विचार करत बसला ना की झोपतच नाही लवकर. अर्जुन. हा अग येतोय, आवरतोय. अग तू नाश्ता करून घे ना. नाही नाही मी नाश्ता करूनच आले. अग चहा तरी घे. चहा चालेल, पण बाबा तुम्ही नाही ना घेत चहा? नाही नाही आर्या, मामांची चहा नाही पीत आता. आणि तुला माहितीये का, मामांची डॉक्टरने दिलेली पथ्ये अजिबात पाळत नाही. हा म्हणजे तू दिलेली पथ्ये व्यवस्थित पाळतात. अरे बेस्ट आहे की मग. बर तुम्ही गप्पा मारा, मी चहा घेऊन आले. आर्या आई कशी आहे ग? आई मस्त आहे, म्हणजे आता रिटायर झाली आहे तर तिचं चालू असतं आपलं काही ना काही. आणि त्यांना वाचनाची पण आवड आहे ना ग? वाचनाची तर आहेच, पण लिखाणाची प्रचंड आवड आहे. छोट्या छोट्या कथा लिहित असते. अरे वा चांगलं आहे की. आणि उरल्या वेळेत माझा पिछा पुरवते. का ग? लग्नासाठी माझ्या, म्हणजे माझे वडील गेल्यानंतर सगळं काही आईनेच बघितलं ना. ती पण थकली आहे आता, तिला असं वाटतं ना की माझं लग्न झालं ना की मग ती मोकळी. असं वाटणारच ना त्यांना. आर्या तू तुझ्या हिमतीवर पोलीस झालीस, आईला सांभाळतेस, खरंच तुझं कौतुक आहे या ठिकाणी. थँक्यू सर, मला माझं काहीच वाटत नाही, म्हणजे सतत आईचीच काळजी वाटते. माझं लग्न झाल्यानंतर ती एकटी पडेल ना. अगं आर्या बरोबरच आहे की तुझं. हो ना वहिनी, म्हणजे मला लग्न करायला काहीच अडचण नाही, पण माझं जिथे पण लग्न होईल ना मी आईला माझ्या सोबत घेऊन जाईन. जा जा. हा पर तसा पोरगा भेटला पाहिजे पण. तेच तर ना बाबा, म्हणजे मला हा जॉब पण नाही सोडायचा आहे आणि आई पण सोबत हवी आहे. तसं मी एक दोन मुलांना भेटली लग्नासाठी, पण ते मला एवढे ओपन माइंडेड नाही वाटले. हा पण असा मुलगा मिळाला तर लग्न करशील ना? हो नक्कीच. ठीक आहे, मग माझ्या नजरेत असा मुलगा आला तर मी सांगेन तुला आणि आईला. नको हा, म्हणजे जे काही सांगायचंय ना ते मलाच सांगा, नाहीतर तुम्ही सांगितलं म्हणून ना आई मला लगेच लग्न मंडपात उभी करेल. आर्या आणखी काय अपेक्षा आहेत तुझ्या मुलाकडून? स्वप्नील सर आता मला चहा प्यायला बसून ना तुम्ही माझा चांगलाच इंटरव्ह्यू घेताय. आर्या आता तू पण घरचीच वाटतेस ना? वाटते नाही हा वहिनी, घरचीच आहे मी. हा हेच म्हणूनच आम्ही पण शोधतो मुलगा. काही जास्त अपेक्षा नाही आहेत माझ्या, त्यांनी मला समजून घ्यावं, माझ्यावर प्रेम करावं. माझ्या कामामध्ये आणि मी आईला सांभाळते त्या गोष्टींना विरोध करू नये म्हणजे झालं. चालेल, तुला पाहिजे तसा शोधूया आपण काय. आर्या मला पटकन आहे ना ह्याला सोड आपल्या समर कॅम्पला. अरे अर्जात नाश्ता तरी करून जा, रात्री बी काय खाल्लं नाही तू? नाही कदम तिकडेच खातो, मुलं वाट बघत असते, निघतो. येते हा. Z5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.